नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुरेश नारायण झाडे, मुक्काम आशी, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर. मी हे नवनीत वाहन हे सलग 2 वर्ष झाले लावत आहे. मागच्या वर्षी मी 2 पाकिटं लावले, मला त्या 2 पाकिटामध्ये 14 क्विंटल झाला. तेच पाहून मी यावर्षी 4 एकड लावलं आहे. 4 एकड असं आहे माझं, खूप छान हिरवंगार आणि बोंडाची संख्या कमीत कमी एका झाडाला 70-80, काही तर बोंड मोजले तर 130 अशापर्यंत आहे. हे बोंडाची कापूस खूप वजनी असल्या वजनी पण आहे आणि अर्ली व्हरायटी आहे, त्याच्यामुळे यचण्यास खूप यचण्यासही खूप सोपा आहे आणि वजनी आहे ती. आणि अर्ली व्हरायटी असल्यामुळे लवकर कापूस निघतो. दिवाळीच्या आत याचा पूर्ण भर झाल्यावर निघतो आणि उलीत जर पाण्याची जर सोय असेल तर आपण दुसरं काही गहू चणा वगैरे त्याच्यावर घेऊ शकतो. आणि फवारणीची तेवढा काही याच्यावर रोग अटॅक करू शकत नाही. 2 ते 3 फवारण्या दिल्या तरी होऊन जाते आणि झाडाची उंची 4 ते 5 फुटापर्यंत याची जाऊ शकते. आणि फडफांद्या खूप आहे याला, अशा पाण्याच्या फांद्या कमी आहे, फडफांद्या जास्त असल्यामुळे बोंडाची संख्या खूप जवळजवळ आहे आणि बोंडं खूप लागतात. मागच्या वर्षी मी टाकली होती ते पूर्ण अशी चिबळी जमीन होती, त्याच्यातसुद्धा मला ते 14 क्विंटल झाला. यावर्षी थोडीशी जमीन बरी आहे. हे कोणत्याही जमिनीत येते म्हणजे असं कोणतंच नाही का बारांसार जमीन पाहिजे का चिबडी जमीन, कोणत्याही याच्यात टाकलं तरी हे खूप छान वाहन येते. मी 1 एकडपासून सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी 1 एकड, यावर्षी 4 एकड लावली आहे. पुढच्या वर्षी मी 5 ते 6 एकड लावी. आणि तुम्ही पण लावा, नसन जास्त लावतो 2 तरी एकड लावून पहा, नंतर तुम्हीच ते आपोआप वाढवा.